शासन आपले दारे अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करावे अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या. शासन आपल्या दारी अभियानांतर्गत तपोवन मैदानात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रतिनिधी स्वरूपात लाभ वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावर व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एकत्रितपणे तपोवन मैदानाची पाहणी केली. कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, शासन आपल्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करा. त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह आदी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्या. मैदानावर व व्यासपीठावर विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व संपल्यावर नागरिक बाहेर पडताना गर्दी होऊ नये व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी योग्य नियोजन करा. नागरिकांची संख्या लक्षात घेऊन प्रशस्त वाहनतळाची व्यवस्था करा अशा सूचना श्री क्षीरसागर यांनी केल्या. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस आर पाटील, शहर अभियंता हर्षजित घाटके तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यामध्ये पहिल्यांदा कर्तबगार नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी योजना आपल्या दारी, शासन आपल्या दारी अशा पद्धतीची योजना या ठिकाणी राज्यामध्ये सुरू केली. या संदर्भात 11 जूनला सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः आपल्या हस्ते या योजनांचं वाटप करणार आहेत, लाभार्थ्यांना वाटप देणार आहेत. 30,000 लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ दिला जाईल आणि 1,00,000 नागरिक या सभेसाठी उपस्थित राहतील. मला वाटतं राज्यामध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग होतोय आणि मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना लाभ कसा मिळेल याचा शासन या ठिकाणी गांभीर्याने विचार करत आहे. गोरख कांबळे, जुमो न्यूज, कोल्हापूर.